नमस्कार, मी संजीवनी बागवे. पुन्हा एकदा तुमच्या माझ्या युट्यूब चॅनल मनापासून स्वागत. आज मी बनवलं आहे भाजणीच्या कुसकुशीत चकल्या. सगळ्यांना आवडतात, छोट्यांपासून मोठ्यापर्यंत, आणि तिखटा पदार्थामध्ये ते सगळ्यांना आवडतात. चला तर मग आपण दाखवते मी तुम्हाला चकल्या कुसकुशीत झाल्या आहेत की नाही हे बघा. तुम्ही हे करून बघा, सोप्या आहे आणि लवकर होतात. झालं की नाही? आता मी या खाऊन बघते, तोपर्यंत तुम्ही रेसिपी बघा. हे एक वाटी भाजणीचं पीठ आहे. एक म्हणजे मी काय केलं, एक वाटी तुम्हाला दाखवण्यासाठी मी चकल्या करून दाखवते. ह्याच्या 1 किलो मी तांदूळ घेतलेले, ते धुतले, कोरडे केले आणि ते भाजले. त्याच्यात मी एवढी एक वाटी चणा डाळ, उडीद डाळ आणि मूग डाळ भाजून घातले. थोडेसे धने आणि थोडेसे पोहे ह्याच्यात टाकलेत आणि हे चक्कीवर मी बारीक दळून आणलेलं आहे. हां, आता ह्याच्यात हे मसाला आहे. तुम्हाला तिखट जेवढा हवा तेवढा तुम्ही घेऊ शकता. चवीनुसार मीठ, थोडा ओवा, थोडे तीळ आणि हळद आणि तळण्यासाठी तेल. प्रथम काय करायचं, ह्याला उकड काढून घेऊया. दोन वाट्या पाणी घ्यायचं त्याच्या. त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आणि चांगलं उकळत ठेवायचं. कळलं? आता आपण हा एक मोठा चमचा तेल टाकायचं. मोहन हा एक पूर्ण चमचा. पाणी उकळल्यानंतर लाल तिखट 2 चमचे टाकते मी. मला तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तुम्ही जास्त टाका. 1 चमचा मीठ, ओवा, तीळ थोडे जास्त टाकते. आणि थोडी हळद. पाण्याला उकळी आले, आता ह्याच्यात थोडं थोडं आपण पीठ टाक ढवळून घ्यायचं. घ्यास तुम्ही कमी जास्त करू शकता, पीठ चांगलं ढवळून घ्या. ह्याला आता 2-3 मिनिटं त्याला असं शिजायला ठेवायचं, झाकण मारून ठेवायचं. झाकण ठेवायचं त्याच्यावर आपण थोडं 2-3 मिनिटं. गॅस एकदम बारीक करायचा. 2-3 मिनिटं झाली आहे. आता आपण चांगलं शिजलंय ते, उकडतेत ते. आता आपण गॅस बंद करूया आणि पुन्हा 15 मिनिटं झाकून ठेवूया. 15 मिनिटं झालेली आहे. 15-20 मिनिटं हलकसं गरम आहे. आपण ताटात काढून थंड करूया आणि त्याला मळून घेऊया. आता हे चांगलं आपण मळून पीठ म्हणून चांगलं झालं आहे. आता आपण चकलीचं साचा घेऊया, त्याच्यात ही प्लेट टाकूया. टाकताना पण असं मळून मळून टाकायचं. उरलेलं पीठ पण आपण झाकून ठेवूया.
सुकतं ते पीठ. आता याच्यात झाकण लावून ठेवा, करत ठेवूया. तेल गरम होईपर्यंत आपण चकल्या गाळूया. दोन तीन चकले तुम्हाला काढून दाखवते. टोक चिटकवून टाकायचं. तेल गरम झालंय, आपण एक एक चकली सोडूया. थांब, कडक झालं ना थोडस का, मग चकली परतवायची. चकल्या नेहमी ना मीडियम फ्लेमवरच तळायच्या. दिवाळीच्या फराळातलं ना, माझ्या मुलाला चकल्याच पदार्थ खूप आवडतो. चकल्याच खातो, बाकी काही खात नाही. शूट करतोय बघा. अशा सगळ्याच चकल्या पण तळून घेऊया. अशा भाजणीच्या चकल्या मी केल्यात, तुम्ही बघितलं मी कसं केक कशा केल्या त्या, तुम्ही पण करून बघा. आणि जर भीती वाटत असेल तुम्ही थोड्या एक वाटीच्या पहिल्या करा, नंतर मग 1 किलोच्या वगैरे तुम्ही करा. आणि माझी रेसिपी कशी वाटली तुम्ही सांगा मला, मी चकल्या कशा केल्या त्याबद्दल कमेंट्समध्ये. आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.